तुम्ही मुलांना बियांबद्दल शिकण्यास त्यांच्यामधील साम्य आणि फरकाबद्दल बोलू शकता मूल भाज्या फळे आणि इतर वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या बिया गोळा करू शकते तुम्ही समजावून सांगू शकता की बिया वनस्पतीमधून येतात आणि त्यांची वाढ नवीन वनस्पतीमध्ये होते मग तुम्ही विचारू शकता आपल्याकडे असलेल्या बियांमध्ये काय फरक आहे आणि त्या बियांचे रंग आकार आणि पोत ह्याबद्दल बोलू शकता उदाहरणार्थ मूल म्हणू शकते ही बी रंगाला काळी आणि गुळगुळीत आहे पण ती दुसरी बी रंगाला पांढरी आणि खडबडीत आहे अशा प्रकारे मुलांना बिया काय आहेत आणि त्यांचे बरेच विविध प्रकार असतात हे शिकण्यास मदत होते